सुस्वागतम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खडे या सदरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हा सर्वांसाठी मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे मानसिक आरोग्यासाठी अगदी वरदानच आहे हा सदर घेऊन आली आहे। मैत्री ही अनेकांच्या जीवनात संजीवनी सारखी ठरलेली आहे, त्यामुळे या नातेसंबंधांची महती वर्णन करणारी शेकडो गीते प्रत्येक भाषेत आढळतात, पण मैत्रीच्या महत्त्वावर संशोधनानेही शिक्कामोर्तब केले आहे। मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्ती मानसिक तणावापासून दूर असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले असून शारीरिकदृष्ट्याही अशा व्यक्तींना फायदा झाल्याचे दिसून आले। कणे मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात, त्यांच्याबरोबर एखाद्या सोलो ट्रीपला जाणं वगैरे तर दूरच, पण वेळ काढून किती जणी मैत्रिणींना भेटतात। मुलांच्या परीक्षा, पाहुणे, बाई आली नाही, सासू सासऱ्यांची आजारपणं हजार कारणं मध्ये येतात आणि आपण मैत्रिणींना भेटणं टाळत राहतो। डॉक्टर या नात्याने मला तुम्हा सर्वांना हे सांगावंसं वाटतंय की ऑक्सिटोसिन हे बायकांमधलं लव्ह हॉर्मोन आहे। ते स्त्रवलं की बायकांना मस्त वाटतं, त्या खुश असतात आणि ते जास्त सर्वात जास्त कधी स्त्रवतं माहिती आहे का? आपल्या मैत्रिणींच्या सहवासात, मुलाबाळांच्या किंवा प्रियकराच्या सहवासात नाही, तर फक्त आणि फक्त मैत्रिणींच्या सहवासातच। जिवलग मैत्रिणींना भेटून आल्यावर खूप वेळ आपल्याला छान वाटत राहतं, ते शरीरात स्त्रवलेल्या या ऑक्सिटोसिनमुळेच। मग इतक्या साध्या गोष्टीनं आपल्याला छान वाटणार असेल आणि आपण खुश राहिल्यानं सगळं घर खुश राहणार असेल, तर असे छोटे छोटे आनंद का बरं नाकारायचे? आपण स्वतःला आपण मैत्रिणींना का बरं भेटून द्यायचं नाही? माझं एक ऐकाल, माझं माझं करू नका आणि माझं माझं चा माझ अंगी बाळगू नका। करोनाच्या लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांवर संशोधन केले होते, तेव्हा असे आढळले की मैत्री आणि एखाद्या व्यक्तीवर होणारा परिणाम शोधण्यासाठी 5 वेगवेगळ्या विद्यापीठातील 900 विद्यार्थ्यांच्या वर्तनाची माहिती घेण्यात आली। त्यावेळी करोना साथ सुरू झाली होती, सर्व विद्यार्थ्यांवर टाळेबंदीपूर्व, टाळेबंदी काळ आणि नंतरचा काळ अशा कालावधीत लक्ष ठेवण्यात आले होते। त्यांना नैराश्य, वर्तन बदल, दैनंदिनी जीवनातील बदल यादी मुद्द्यांची नोंद करण्यास सांगितली आली होती। त्या नोंदीप्रमाणे त्या काळात मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत राहिलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती उत्तम होती, शारीरिकदृष्ट्याही ते तंदुरुस्त होते। तसेच थेट संपर्काऐवजी समाज माध्यमाद्वारेही संपर्क ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे स्पष्ट झाले होते। त्यांच्या विरुद्धात संपर्काचा अभाव असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता। तेव्हा मैत्रिणींनो, आजपासून एक पण करा की मी सुपर वुमन बनायला जाणार नाही, माझ्यावर प्रेम करायला शिकेन, स्वतःला खुश ठेवायला शिकेन, स्वतःला वेळ देईन आणि त्याचा गिल्ट येऊ देणार नाही। तुम्ही स्वतः खुश तर तुमचं कुटुंबही खुश। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। तोपर्यंत बाय बाय, पाहिल्याबद्दल धन्यवाद। Thank you.
फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मैनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाड़े एंड माय फेसबुक पेज डेंटल केयर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाड़े. थैंक्स फॉर वॉचिंग.